आतापर्यंत म्हटलं जातं आमच्या कुठल्याही सभासदाला बोलवलं आणि जर समजा इन्क्वायरीसाठी जर बोलवलं असेल तर त्या ठिकाणी आम्ही मदत नक्कीच करणार आणि त्या इन्क्वायरीला आम्ही सामोरे आम्ही पहिल्यांदाच सांगितलं की स्टँडिंग कमिटी मार्गदर्शन करायची त्यांनी त्यांच्या सभासदांचे राजीनामे दिले आम्ही आपल्या सभासदांचे तयारी आहे. मी स्वतः सुद्धा चेअरमॅन होतो मी 10 वर्षांपूर्वीचे आणि आज ज्यांच्या नार्को टेस्टची मागणी झाली आहे ते एकेकाळचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते त्यामुळं त्यांची तर पहिली झाली पाहिजे. उलट त्या दोघांची जर झाली ना तर तुम्हाला दोन आमदार भाजपचे जे आमदार आहेत शहराचे ते दोघांची झाली तर भाजपचंही कळेल आणि राष्ट्रवादीचं सगळं कळेल. मी तर उघडं पडेल सगळं भाजपमध्ये काय कारभार केला हे त्यांनी 4 वर्षाचा कारभार स्पष्ट करावा मला. कारण राज्याच्या उपमुख्यमंत्रींवर त्यांच्या तिथं त्यांनी असं सांगितलं की हा डाव राष्ट्रवादीचा आहे त्यामुळं त्यांनी अधिवत त्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही. पोलिसांना पूर्ण परवानगी दिलेली आहे की जरी त्यामध्ये राष्ट्रवादी सदस्य असतात तरी मी त्यामध्ये लक्ष घालणार नाही. भ्रष्टाचार हा उघडकीचंच यायला पाहिजे आणि आदिवासी सोबत मग सर्वांना माझ्यापासून माहिती आहे त्यामुळे मुद्दाम त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. परंतु त्यांनी त्यांना कडक सूचना दिलेल्या आहेत की त्यामध्ये कोणी जरी माझ्या पक्षाचे सदस्य असलं तर त्याची गय करू नका त्यामुळं त्याचा तपास हा पूर्ण होणार. आता कोर्टाने जामीन दिला इथपर्यंत ठीक आहे.